हॅलो फ्रेंड्स, मी अमित सूर्यवंशी माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वॉटरनरी कार्बन कोणाला म्हणायचं हे स्टडी करणार आहे. कारण बऱ्याचदा नोमेनक्लेचरमध्ये सेकंडरी ब्युटिल हलाईड, त्यानंतर टर्शरी ब्युटिल क्लोराईड, ब्युटिल हलाईड अशा प्रकारे नोमेनक्लेचर येत असते. मग त्यावेळेस सेकंडरी, टर्शरी, प्रायमरी किंवा क्वॉटरनरी कशाला म्हणायचं किंवा का बरं म्हटलं गेलं हे आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ओके, बघा. टाइप्स ऑफ कार्बन. टाइप्स ऑफ कार्बन, ठीक आहे, म्हणजे कार्बनचे कुठले कुठले टाइप्स आहेत ते आपण मेनली स्टडी करणार आहे. ओके, तर सुरुवातीला प्रायमरी कार्बन ऍटम आपण स्टडी करू. ठीक आहे, बघा, प्रायमरीला तुम्ही PRI डॉट असं लिहिता किंवा 1 नॉट म्हणजे 1 0 असं सुद्धा लिहिल्या जाते. ओके, प्रायमरी कार्बन किंवा 1 नॉट कार्बन म्हणजे सुद्धा प्रायमरी कार्बन ऍटम. ओके, तर प्रायमरी कार्बन ऍटम कोणाला म्हणायचं, तर असा कुठलाही कार्बन ऍटम जो दुसऱ्या एका कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला म्हणायचं प्रायमरी कार्बन. ओके, प्रायमरी कार्बन ऍटम म्हणजे कोण, तर बघा आता हा जो कार्बन ऍटम आहे तो दुसरा एकाच कार्बन ऍटमला अटॅच आहे म्हणून त्याला म्हणायचं प्रायमरी कार्बन. ठीक आहे, असं कुठलाही कार्बन जो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे त्याला म्हणायचं प्रायमरी कार्बन ऍटम. ठीक आहे, देन नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता हा सुद्धा प्रायमरीचा आहे कारण तो या कार्बनला अटॅच आहे. सेकंड एक्झाम्पल घेतला आपण. ठीक आहे, आता यामध्ये बघा हा जो कार्बन आहे हा प्रायमरी कार्बन आहे. का बरं, कारण हा जो कार्बन आहे तो या कार्बनला अटॅच आहे. आपल्याला माहितीये की कार्बन कार्बन मध्ये एक तरी सिंगल बॉन्ड असतोच. आता या ठिकाणी या कार्बन आणि या कार्बन मध्ये बॉन्ड आहे, हायड्रोजन आणि या कार्बन मध्ये नाहीये. ठीक आहे, आता हे तुम्हाला माहितीये. ओके, कारण ते खूप बेसिक आहे. देन आता हा झाला प्रायमरी कार्बन. हा जो कार्बन आहे हा बघा हा या कार्बनला पण अटॅच आहे आणि या कार्बनला पण अटॅच आहे म्हणून दिस इज अ सेकंडरी कार्बन ऍटम. ठीक आहे, मला 2 नॉट लिहा किंवा आपण त्याला असं लिहितो सेक, SEC सेक म्हणजे सेकंडरी कार्बन ऍटम. ओके, देन हा जर कार्बन बघितला तर इट इज अ प्रायमरी. का बरं प्रायमरी, कारण हा कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणून प्रायमरी. ठीक आहे, पण हा जो मधातला आहे किंवा मिडलचा कार्बन आहे तो याला आणि याला अटॅच आहे म्हणून तो झाला सेकंडरी. मग सेकंडरी कोणाला म्हणायचं, तर असा कार्बन ऍटम तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे त्याला म्हणायचं सेकंडरी. ठीक आहे, प्रायमरी म्हणजे दुसऱ्या एका कार्बनला अटॅच असणारा, सेकंडरी म्हणजे दुसऱ्या 2 कार्बन ऍटमला अटॅच असणारा. ठीक आहे, देन CH3, CH2, CH, CH3 बॉन्ड CH3. ओके, आता याच्यामध्ये बघा हा जो कार्बन आहे हा झाला प्रायमरी कारण हा दुसऱ्या एका कार्बनला अटॅच आहे. आता हा जो कार्बन आहे इट इज अ सेकंडरी. का बरं सेकंडरी, कारण हा कार्बन याला अटॅच आहे आणि याला अटॅच आहे म्हणून तो सेकंडरी. ठीक आहे, पण इथे थोडं इंटरेस्टिंग आहे. हा जो कार्बन आहे इट इज अ टर्शरी कार्बन. टर्शरीला 3 नॉट लिहा किंवा TERT डॉट असं आपण त्याला लिहितो. ठीक आहे, टर्शरी म्हणजे काय, तर असा कार्बन ऍटम जो बाकीच्या 3 कार्बनला अटॅच आहे त्याला म्हणायचं टर्शरी कार्बन ऍटम. टर्शरी कार्बन हा या कार्बनला अटॅच आहे, या कार्बनला आहे आणि या कार्बनला आहे, दुसऱ्या 3 कार्बन ऍटमला तो अटॅच आहे म्हणून त्याला म्हणायचं टर्शरी कार्बन ऍटम. ठीक आहे, आणि ऑब्विसली हा जो कार्बन आहे हा आहे प्रायमरी कारण तो दुसरा एकाच कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट व्हिडिओ बघा, सॉरी नेक्स्ट एक्झाम्पल बघा. CH3, CH2, CH, CH3, CH2, CH3, CH3 बॉन्ड CH3. ओके, आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वॉटरनरी चारही कार्बन ऍटम भेटून जातील. आता ऑब्विसली हे तुम्हाला माहिती आहे प्रायमरी हा बघा हा कुठला आहे, सेकंडरी कारण दुसऱ्या 2ला तो अटॅच आहे. हा जो कार्बन आहे हा झाला आपला टर्शरी कारण 1, 2, 3ला तो अटॅच आहे म्हणून टर्शरी कार्बन. हा झाला सेकंडरी. सेकंडरी कसं काय,
या कार्बनला अटायचे आणि या कार्बनला अटायचे म्हणून सेकंडरी, पण दोनलाच अटायचं आहे. पण आता हा जो कार्बन आहे हा झाला आपला क्वॉटरनरी कार्बन ऍटम. कुठला? क्वॉटरनरी फोर नॉट, किंवा त्याला आपण असं लिहितो क्वॉटरनरी कार्बन ऍटम. जर एखादा कार्बन बाकीच्या चार कार्बन ऍटमला अटॅच असेल तर तो क्वॉटरनरी असतो. ठीक आहे, जर एखादा कार्बन बाकीच्या तीन कार्बन अटॅच असेल तर टर्शियरी, जर एकाच याला अटॅच असेल तर प्रायमरी, जर दोन याला अटॅच असेल तर सेकंडरी. ठीक आहे, बघा आता हा जो कार्बन आहे इट इज अ प्रायमरी. का बरं प्रायमरी? कारण हा कार्बन ऍटम हा एकाच कार्बनला अटॅच आहे. हा सुद्धा काय येईल? प्रायमरी. हा सुद्धा काय येईल? प्रायमरी. हा काय येईल? इट इज ऑल्सो प्रायमरी. करेक्ट, हा झाला प्रायमरी. ठीक आहे, बघा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी आणि लास्ट आहे क्वॉटरनरी, असे चार प्रकारचे कार्बनचे टाइप्स आपण बघत असतो. यासोबतच आता हायड्रोजन. प्रायमरी हायड्रोजन कोणाला म्हणायचं? तर अशा हायड्रोजन ऍटम जे प्रायमरी कार्बनला अटॅच आहे त्यांना म्हणायचं प्रायमरी हायड्रोजन. आणि सेकंडरी हायड्रोजन कोणाला म्हणायचं? तर असे हायड्रोजन ऍटम जे सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे, देन मग टर्शियरी हायड्रोजन कोणाला म्हणायचं? तर असे हायड्रोजन ऍटम जे टर्शियरी कार्बनला अटॅच आहेत त्यांना म्हणायचं टर्शियरी हायड्रोजन. देन क्वॉटरनरी हायड्रोजन कधीच नसतात. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर इथं चारही बॉन्ड कार्बन सोबत आहे, हायड्रोजन सोबत आहे का? नाही. म्हणून क्वॉटरनरी हायड्रोजन कधीच प्रेझेंट नसतो. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी आणि क्वॉटरनरी कार्बनला आपण क्लासिफाय करतो. बऱ्याचदा तुम्हाला एक्झाम मध्ये एखादे एक्झाम्पल दिले जाते, सपोज CH3, CH, CH2 अँड CH3 आणि इथं असतो फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, याचं नाव विचारले जाते, याचं कॉमन नेम विचारले जाते. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा, आता हा आपला सेकंडरी कार्बन आहे, सेकंडरी कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे म्हणून याला लिहिला जाते सेकंडरी. चार कार्बन आहेत म्हणून काय? ब्युटील. आणि Cl अटॅच आहे म्हणून काय? क्लोराईड. सेकंडरी ब्युटील क्लोराईड, हे झालं कॉमन नेम. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वॉटरनरी आपण कॉमन नेम मध्ये युज करतो, आयपॅक मध्ये आपण नंबरिंग युज करत असतो. ठीक आहे, याचा आयपॅक नेम काय येईल? तर 2-chloro-butene. आता माझे जे आधीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला हे नोमेनक्लेचर मी शिकवलेले आहे त्यामुळे ते सांगत नाही. ठीक आहे, बऱ्याचदा टर्शियरी ब्युटील क्लोराईड तुम्हाला असे विचारले जाते. तर टर्शियरी ब्युटील क्लोराईडचं एक्झाम्पल बघा, टर्शियरी म्हणजेच काय? असा कार्बन ऍटम जो दुसऱ्या तीनला अटॅच आहे आणि त्याला कोण अटॅच आहे? Cl. मग इट इज अ टर्शियरी ब्युटील क्लोराईड. कारण हा जो कार्बन आहे हा कोणता आहे? टर्शियरी कार्बन. ठीक आहे, आय होप तुम्हाला कार्बनचे टाइप्स क्लिअर झाले असतील. आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू स्टुडंट्स.